लहान मुलांना आवडणारे आणि तितक्याच कमी वेळात होणारे आणि कमी साहित्यात तयार होणारे लाडू म्हणजे मुरमुऱ्याचे लाडू. खूप सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर असे लाडू लागतात. हाय फ्रेंड्स, शिल्पा टीमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लाडू बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहे आणि ज्या वाटीने मुरमुरे घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. म्हणजे 3 वाटी मुरमुऱ्यांसाठी 1 वाटी गूळ असं प्रमाण घेणार आहे. त्यानंतर हे पॅन आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहे ते थोडेसे हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत. कारण की सपोज कधी कधी मुरमुरे हे लूज पडलेले असतात आणि त्यामुळे आपले लाडू पाहिजे तेवढे कुरकुरीत होत नाही. म्हणून लाडू कुरकुरीत होण्यासाठी 2 मिनिट लो फ्लेमवर मुरमुरे हे भाजून घ्यायचे आहेत. जर मुरमुरे कुरकुरीत असतीलच तर नाही भाजून घेतले तरीही चालेल, तसे केले तरी आपले लाडू हे छान होतील. आता आपले 2 मिनिट झालेले आहेत, आपले मुरमुरे व्यवस्थित असे कुरकुरीत झालेले आहेत. त्यानंतर आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये गूळ मी घेतलेला आहे. त्यानंतर गुळाचा पाक तयार करण्यासाठी लो फ्लेम ठेवायचा आहे, एकदम कमी गॅस करून ठेवायचा आहे. आणि हा गूळ मी सुरीने असा कट करून घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं की आपला गूळ पटकन मेल्ट होतो आणि पाक हा लवकर तयार होतो. एकदम लो फ्लेमवर ही प्रोसेस करून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर करण्याचा प्रयत्न केला तर काय होतो की गूळ आपला करपतो आणि गूळ करपल्यामुळे खूप असा डार्कनेस पण येतो लाडूंना आणि त्यानंतर ते असे करपलेलेही लाडू लागतात. बघू शकता आपला गूळ व्यवस्थित असा मेल झालेला आहे, म्हणजे आपला पाक हा व्यवस्थित असा तयार होत आहे. व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि असं थोडंसं फेस आलेला दिसत आहे पाकाला, म्हणजेच आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे. फक्त आता यानंतर 1/2 मिनिट गूळ हा शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे की नाही यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे की कसं चेक करायचं आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे की नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे की एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि ह्या पाण्यामध्ये 2-3 थेंब हे पाकाचे आपल्याला टाकायचे आहेत. बघू शकता गुळाचा पाक हा पाण्यात विरघळलेला नाहीये, त्याचा एक असा गोळा तयार झालेला आहे. म्हणजेच ही ट्रिक आहे की म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण जे भाजून घेतलेले मुरमुरे आहे ते व्यवस्थित असे गुळाच्या पाकामध्ये टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि ही कृती एकदम फास्ट करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे मुरमुरे टाकल्यानंतर. गुळाचा पाक सर्व मुरमुऱ्यांना लागेल अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस खूप फास्टली करायची आहे कारण थंड झाल्यानंतर लाडू तयार होत नाही. आणि ही खूप इझी मेथड आहे, कोणीही एकदा बघितल्यानंतर अशा प्रकारचे लाडू तयार करू शकतो. बघू शकता किती सुंदर असे लाडू तयार होत आहे. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा टीम्सच्या चॅनलला लाईक करा तसेच सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ तसेच केकचे रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा.